असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आणि तुम्ही थंबनेल आणि टायटलवरून बघितलं असेल की आपला आजचा व्हिडिओ हा औषध फवारणीबद्दल आहे। आणि हा व्हिडिओ स्पेशल त्या लोकांसाठी आहे जे शहरामध्ये राहतात आणि शेतीबद्दल त्यांना जवळच्या गोष्टी किंवा आतल्या गोष्टी शेतीच्या माहीत नसतात कशा प्रकारे औषध फवारणी चालते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न करणार आहे। आपला भाऊ आहे तिकडे राहुल घेजे, तर तो तुम्हाला आता माहिती सांगणार आहे कशा पद्धतीने आपण फवारणी करू शकतो। तर व्हिडिओ पाहत राहा। तर राहुल, आम्हाला या पद्धतीबद्दल सांग आणि थोडीशी माहिती सांग आमच्या। नमस्कार, तुम्ही बघत आहात आता हे जे बाजरीचं पीक आहे, ह्या पिकामध्ये साधारणतः एक 15 दिवसाचं पीक झालेलं आहे आणि याच्यामध्ये भरपूर तण आलेलं आहे। ह्या तणामध्ये आता खुरपणे आवश्यक आहे, परंतु आमच्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे आम्ही हे औषधांच्या सहाय्याने ते तण घालवण्याचा प्रयत्न करतो आहे। आता तुम्ही बघत आहात हा 15 लिटरचा पंप आहे, ह्यासाठी साधारणतः 70 ml एका पंपासाठी असं औषध फवारणी आम्ही करणार आहोत। आणि हे केल्यानंतर हे जे तण आलेलं आहे हे तण आता एक 2 दिवसांमध्ये पूर्ण जळून जाईल। औषध मारल्यानंतर साधारणतः हे जे आहे ते 2 तासानंतर पाऊस पडला तरी चालेल, पण 2 तासाच्या आतमध्ये पाऊस पडला तर हे पूर्ण ह्या औषधाचा काय उपयोग होणार नाही आहे। आता तुम्ही बघत आहात आता हे जे औषध आहे हे 10 ml झाकण आहे, ह्याच्यामध्ये साधारणतः 70 ml टाकायचे म्हणजे 7 झाकणं आपल्याला टाकावी लागतील। तर मी आता या ठिकाणी 7 झाकणं जी आहेत ती टाकतो। अशा प्रकारे हे 7 झाकणं जे आहेत ते टाकून झालेली आहेत। आता त्यानंतर झाकण लावून मी बाटल्यावर ठेवून देतो। आता तुम्ही बघत आहात आपल्याकडे जो पंप आहे हा पंप 15 लिटरचा आहे, या पंपामध्ये हा साधारणतः एक 4-5 वर्षापूर्वीचा पंप आहे आणि हा पंप आता हा जुन्या पद्धतीत पंप झाला, ह्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे। आता हा हे जर तुम्ही बघत आहात तर हे हाताने हापसावं लागतं म्हणजे खालीवर करावं लागतं तरच पंप होतो आणि औषध बाहेर फेकलं जातं। परंतु आता नवीन पद्धतीमध्ये जे चार्जिंग बेडचे पंप आलेले आहेत त्यामध्ये हे असं हाताचा वापर करावा लागत नाही, त्यामुळे कमी ताकद आणि कमी श्रम लागतं। आता तुम्ही बघत आहात ह्या पंपाला ही जाळी दिलेली आहे, जर ह्या जाळीच्या माध्यमातून आतमध्ये कचरा वगैरे जाणार नाही, जर कचरा गेला तर मग हा जो पाईप आहे ह्याला बाहेर पुढच्या बाजूला एक बारीक स्प्रे टाईप असते नोझल असतात, त्या नोझलमध्ये हे कचरा वगैरे अडकलं तर हे पूर्ण पॅक होऊ शकतं आणि मग तो दुसरा नोझल आपल्याला विकत घ्यावा लागेल। तुम्हाला पंप डायरेक्ट मारून दाखवतो। साधारणपणे किती एकरला किती पंप लागतात, कसा रेशियो असतो? साधारणतः एका एकराला जमिनीसाठी मला असं वाटतं की एक 7 ते 8 पंप लागू शकतात। 7 ते 8 पंप। आता तुम्ही पाहतात ही जी बाजरी आहे ह्या बाजरीला जे हे तण उगवलेलं आहे ह्या तणावरती फक्त त्याचा औषधाचा परिणाम होणार आहे। हे बाजरी पीक जे आहे त्या पिकाला याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, फक्त त्याचं प्रमाण जे ठरवून दिलेलं असते ते प्रमाण मारायचं असते, म्हणजे एका पंपाला साधारणतः 70 ml। तर तुम्ही जर 100 ml घेतलं तर ते त्याचा पिकावरती परिणाम वाईट होऊ शकतो, त्यासाठी साधारणतः फक्त 70 ml औषध घ्यायचं। आता हे जे मारलेलं आहे त्याच्यानंतर साधारणतः 2 तासापर्यंत पाऊस नाही पडला तर चांगलं आहे, जर त्याच्या आधी पाऊस पडला तर या औषधाचा काही परिणाम या पिकावरती या किंवा तणावरती होणार नाही। साधारणतः 2 तासानंतर त्याचा इफेक्ट जाणवायला सुरू होते। आता हे जे तण आहे हे 2 तासानंतर त्यांच्या माना टाकायला सुरुवात करते आणि ते 2 तासानंतर झोपून जाणार त्यांच्या। म्हणजे हा जो रिझल्ट आहे तो किती पर्सेंट आहे, म्हणजे 100% तणापैकी किती टक्के तण जळतं याच्यामध्ये? हे साधारणतः 100% तणामध्ये 90% तण जे आहे ते पूर्णतः जळून जाईल। आता तणांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये काही तण जे आहे त्याला या औषधाचा परिणाम होणार नाही आहे, त्यामुळे ते
नाही जळू शकत. बाकी याचा परिणाम चांगला आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जो पाहिजे असतील आणि शेती आणि शेतीपूरक व्यवसाय जर तुम्हाला पाहिजे असतील, अनुभवायचे असतील, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका.